फक्त गावात पायाभूत सुविधा किंवा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. तालुका जवळ असताना सुद्धा गावाला मागासलेपण आलेलं आहे. शासनाची जी योजना आहे ती गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचली पाहिजे. ह्या वरच्या पक्षांनी गटतट किंवा पक्ष हा फार शेवटच्या घटकापर्यंत पोचवलाय. जर भांडवलदारच सगळं काय करत असेल किंवा पैसे टाकून जर निवडणूक होत असेल तर गावात कुठला विकास होणार नाही. काय पॅनलचा खर्च 10 लाख रुपये आहे आणि आमचा मॅक्झिमम सिलिंग अमाऊंट 10,000 रुपये. मग MIDC च्या एवढ्या मोठ्या कंपन्या आमच्या गावात झाल्यात, त्याची दिवाबत्ती कर किंवा घरपट्टी व्यवसाय कर आम्हाला मिळत नाही. की उसासाठी सुद्धा ब्लॅकमेलिंग चालू आहे. म्हणजे जर तुम्ही कुठल्या तरी विशिष्ट पक्षाचे असाल, विरोधी गटातले असाल, आणि जर तुमचा ऊस एखाद्या कारखान्याला जात असेल तर त्याच्या नोंदी उडवल्या गेल्यात का, तर तुम्ही त्या विरोधी गटाचे आहे. आणि मग त्यांना फोर्स केलं जातं की तुम्ही ह्या गटात या आणि ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदला येणाऱ्या त्यांना मतदान करा. गावातल्या लोकांना ब्लॅकमेल करून, त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून, ऊसासाठी ब्लॅकमेल करून ही लोकं त्यांना हे करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या गावात एक साळुंकी वस्ती म्हणून आहे, कनसेमाळा ज्याला म्हटलं जातं, तिथं पोल्ट्रीची एक शेजारी पोल्ट्री आहे आणि त्या पोल्ट्रीच्या माशा एवढ्या आहेत की त्या लोकांची तुम्ही परिस्थिती बघितली तर त्यांना काय सुद्धा म्हणजे नरकयातनासारखे त्यांचं जीवन आहे. ज्यांना फक्त राज्य करायचं आहे, ज्यांना फक्त सत्ता भोगायचं आहे, त्यांना आमच्या गावाशी आमच्या गावातल्या प्रश्नांशी काही घेणं नाही. पण पैसे काढलं तर मग मला भ्रष्टाचार करायला लागेल आणि मला तो करायचा नाही, त्यामुळं मी बिना पैशाची निवडणूक लढतो. नमस्कार. आज आपल्या माझं गाव माझं विजन ह्या खास कार्यक्रमात कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर या गावचे थेट सरपंच पदासाठी निवडणुकीला उभे राहिलेले प्रमोद मांडवी आपल्या स्टुडिओत हजर आहेत. प्रमोद मांडवी हे नाव अवघ्या जिल्ह्याला परिचित आहे. काही दिवसापूर्वी लाच मागणाऱ्या RTO अधिकाऱ्याला अंगावरचे कपडे काढून देत ही लाच घ्या म्हणून अंगावरचे कपडे काढून देणारा माणूस अवघ्या जिल्ह्यानं पाहिला. प्रमोद मांडवी सतत अनेक प्रश्नावर अतिशय आक्रमकपणे भांडत असतात, लढत असतात आणि प्रशासनाशी संघर्ष करत असतात. त्यामुळं प्रमोद मांडवे हे नाव अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे आणि ते शिवाजीनगर या ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदासाठी उभे आहेत. प्रमोद दादा, तुमचं वजनाच्या स्टुडिओत स्वागत. तुमचं नेमकं विजन काय? तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाला उभे आहात, पण तुमचं विजन काय गावासाठी? आज आपल्याला आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचं विजन, तुमच्या गावात तुमच्या डोक्यात ज्या गावाच्या विकासाच्या संकल्पना आहेत ते नेमके काय आहेत आणि तुमची उमेदवारी काय आहे हे जाणून घ्यायचं आपल्याला. सर्वप्रथम माझ्या गावाची ओळख करून देतो. माझं गाव शिवाजीनगर आहे, कडेगावपासून 3 किलोमीटर माझं गाव आहे आणि सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर शेवटचंच गाव आहे जिल्ह्यातलं. आणि टेंबूचा पहिला टप्पा म्हणजे पहिलं पाणी जे टेंबूचं येतं ते आमच्या शिवाजीनगर गावात येतं. त्याचबरोबर सह्याद्रीच्या ज्या डोंगररांग आहेत त्यासुद्धा आमच्या गावाला लागूनच, म्हणजे सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहेत. एका बाजूला MIDC आहे आणि एका बाजूला पुनर्वसनचं मेंड म्हणून एक गाव आहे, तर ते एका बाजूला आहे. आणि भौगोलिक परिस्थिती बघितली तर आमच्या गावाची चांगली आहे. सगळ्यात भौगोलिक परिस्थितीच्या बाबतीत आमचं गाव खूप चांगलं आहे. 3,500 लोकसंख्या आहे, 2,500 मतदान आहे गावाचं. आणि फक्त गावात पायाभूत सुविधा किंवा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. तालुका जवळ असतानासुद्धा गावाला मागासलेपण आलेलं आहे. त्याचबरोबर MIDC आहे तरीसुद्धा गावात रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या नावाखाली काहीसुद्धा नाही. गावातले बरेच लोक बेरोजगार आहेत, युवक बेरोजगार आहेत. तर त्या दृष्टीनं मी गावातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, म्हणजे गावाला वर नेणारे किंवा गावाचा जो विकासाचा डोंगर आहे तो 8 घटकांच्या मुख्यत्वे करून खांद्यावर आहे. त्यामध्ये युवक आहेत, विद्यार्थी आहेत, सैनिक आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत आणि उद्योजक आहेत, व्यापारी आहेत. असे 8 घटक गावाच्या विकासाला वर घेऊन जाणारे आहेत. तर ह्या 8 घटकाला सक्षम करण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकास करण्यासाठी मी उमेदवारी करतो आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो शासनाचा निधी येतो आहे, म्हणजे वित्त आयोगाचा निधी आहे, वेगवेगळ्या लोकल डिपार्टमेंटच्या योजना आहेत, कृषी विभागाच्या योजना आहेत, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या योजना आहेत, तर त्या योजना गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी काय व्यवस्था पाहिजे तर ती ग्रामपंचायत आहे. आणि त्या माध्यमातून त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतात,
तर त्यासाठी आम्ही शिवशक्ती ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढतोय आणि उद्देश हा आहे की शासनाची जी योजना आहे ती गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचली पाहिजे. जसे महात्मा गांधी म्हणाले होते की खेड्याकडे चला, तर त्याचा उद्देश होता की खेडं हे स्वयंपूर्ण असतं आणि त्याचा विकास हा शहरांपेक्षा जास्त जलदगतीने होऊ शकतो. खेड्याचा विकास चांगला होऊ शकतो, खेड्यातली लोक समंजस असतात, पण त्यांना ज्या सुविधा पाहिजेत, पायाभूत सुविधा असतील किंवा इतर सुविधा असतील, त्या जर मिळाल्या, त्यासाठी निधी जर मिळाला आणि एक प्री प्लॅनिंगनं चांगलं गाव बनवलं, तर ते शहरापेक्षा चांगलं गाव आणि जसं अमेरिकेतली गावं किंवा फॉरेनमधील गावं असतात तर तसं ते गाव बनू शकतं. त्यासाठी पहिलं गाव चांगलं करणं हा उद्देश आमचा आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक लढतो आहे. तुम्ही तुमच्या स्वतंत्र पॅनल आहे, हां, इतर कुठली कुठली पॅनल आहेत अजून? तर काँग्रेसची दोन पॅनल आहेत. तसं बघितलं तर गावात पक्ष नावाची हीच नसते. गाव म्हणजे जर तुम्ही कायदा बघितला तर तुम्हाला कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. गावात जातीय सलोखा राहावा, सगळ्याला समान संधी मिळावी, त्यामुळं गावात वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक चाललेली असते. आता कुणाचं टेबल चिन्ह आहे, कुणाचं कपाट आहे, माझं जसं कबशी आहे, तर तसं त्या चिन्हावर निवडणूक आलेली असते. परंतु ह्या वरच्या पक्षांनी गटतट किंवा पक्ष हा पारशेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला आहे, त्यामुळं काँग्रेसचे दोन गट आहेत आणि भाजपाचा एक गट आहे, असं ते तीन पॅनल आहेत. आणि आमचं कुठल्याही पक्षाशी धरून पॅनल नाही, आमचं समविचारी लोकांचं सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारं, गावातल्या गरीब श्रीमंताला उद्योजकाला व्यापाऱ्याला सगळ्याला एकत्र करून बनवलेलं पॅनल आहे. आत्ता जर निवडणुकीचा जोर बघितला तर प्रचंड पैशाचं राजकारण सुरू आहे. एका मताला एका गावात 10-10,000 रुपये वाटले जात आहेत. अशा स्थितीत पैशाचा प्रचंड वापर होत असताना तुम्हाला अशा याच्यात उमेदवारी का करावी वाटली? काय जर भांडवलदारच सगळं काय करत असेल किंवा पैसे टाकून जर निवडणूक होत असेल तर गावात कुठला विकास होणार नाही. कारण जर तुम्ही पैसे घालून मतं विकत घेत असाल आणि पुन्हा काहीतरी विजन दावत असतात लोकांना मी ही करेन मी ती करेन, तर तुम्ही करू शकत नाही पैसे घातले. कारण माझा पहिला प्रायमरी उद्देश असणार आहे की मी जर पैसे घातले तर मी ते पैसे मला माघारी मिळाले पाहिजे किंवा त्याचे दुप्पट पैसे माझे झाले पाहिजेत. आम्ही मुळातच लो बजेट इलेक्शन लढतो आहे, म्हणजे काय पॅनलचा खर्च 10 लाख रुपये आहे आणि आमचा मॅक्झिमम सिलिंग अमाऊंट 10,000 रुपये आहे, तर त्याच्यात आम्ही निवडणूक लढतो आहे. पण आमचा उद्देश हा आहे की गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत, मग तो कुठल्या पण जातीचा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, त्याच्यापर्यंत शासनाची योजना पोचली पाहिजे. आणि आमच्या गावात बरंच काय करण्यासारखं आहे, म्हणजे आमच्या गावात एवढी मोठी MIDC आहे पण त्या MIDC कुठलाच कर वसुली आमच्या गावाला मिळत नाही. म्हणजे मी 2012 आमच्या स्वतःच्या जमिनी MIDC घेतल्या गेल्या आहेत. तुम्ही बघा, गावात जर एखादी घर बांधलं किंवा शेड जरी बांधलं तर त्याची घरपट्टी दिवाबत्ती कर ग्रामपंचायत घेते, मग MIDC एवढ्या मोठ्या कंपन्या आमच्या गावात झाल्यात, त्याची दिवाबत्ती कर किंवा घरपट्टी व्यवसाय कर आम्हाला मिळत नाही. तर माझा मुख्य उद्देश आहे की तो कर MIDC त्या उद्योजकांच्याकडून आपल्या गावाला मिळवायचा आणि त्यातनं जे काय उत्पन्न मिळते कर उत्पन्न, तर त्यातनं गावात ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करायच्या. त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, म्हणजे ज्या लोकांच्या MIDC जमिनी गेल्या आहेत असे बरीच लोक आहेत, तर त्यांना MIDC काहीही परतावा मिळत नाही, तर ती मिळवायचं काम संघटित होऊन ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा करू शकते. त्यामुळं आम्ही जे सगळे जे तळागाळातले प्रश्न आहेत, मोठे म्हणजे जे छोट्या व्यक्तीपासून गरीब व्यक्तीपासून जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत, श्रीमंत व्यक्ती जरी असला तरी त्याचे पण काय काय प्रश्न आहेत, काही काही लोक वाडे वस्त्यावर राहतात तर त्यांच्यापर्यंत काहीच विकास जात नाही, म्हणजे त्यांना साधी स्ट्रीट लाईटसुद्धा मिळत नाही, तर तो मुख्यत्वे करून न्यावा ह्यासाठी आम्ही पॅनल केलेला आहे आणि निवडणूक लढतोय. तुम्ही म्हणताय की आमचं गाव मागास आहे, खरं तर हे वाक्य खूप धाडसाचं वाटतंय, कारण तुमच्या मतदारसंघात, तुम्ही ज्या मतदारसंघात राहता त्या मतदारसंघात जवळपास 4 आमदार होते. काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार विश्वजित कदम हे मंत्री पण होते, त्यांचे वडील पण अनेक वर्षे स्वर्गीय पतंगराव कदम हे मंत्री होते. त्यानंतर विश्वजित कदम आमदार झाले, मंत्री झाले, त्यांचे चुलते मोहनराव कदम ते विधान परिषदेचे आमदार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे पण विधान परिषदेचे आमदार होते, आत्ता ते माजी आमदार आहेत. पण मागची 5 वर्ष हे आत्ता मागचं वर्ष सोडता
त्याच्या पाठीमागचे 5 वर्ष ते विधान परिषदेवर स्वतः आमदार राहिलेले आहेत. आणि आत्ता शिक्षक आमदार म्हणजे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाडे आमदार आहेत. म्हणजे तुमच्या मतदारसंघात 5-4 आमदार असताना तुमच्या गावाचा विकास झालेला नाही, मागास आहे म्हणताय, हे धाडसाच वाटतं आहे आम्हाला. नेमकी वस्तुस्थिती काय काय आहे? आता आमच्या तालुक्यात जास्तीत जास्त करून ऊसाचं राजकारण चालते आणि आत्ता जी परिस्थिती अशी आहे की ऊसासाठी सुद्धा ब्लॅकमेलिंग चालू आहे. म्हणजे जर तुम्ही कुठल्या तरी विशिष्ट पक्षाचे असाल, विरोधी गटातले असाल, आणि जर तुमचा ऊस एखाद्या कारखान्याला जात असेल तर त्याच्या नोंदी उडवल्या गेल्यात का? तर तुम्ही त्या विरोधी गटाचे आहे आणि मग त्यांना फोर्स केलं जातं आहे की तुम्ही ह्या गटात या आणि ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला येणाऱ्या त्यांना मतदान करा. ही ह्या प्रस्थापितांच्याकडून केलेली वर्तणूक आहे. त्यामुळं गावातल्या लोकांना ब्लॅकमेल करून, त्यांना वेगवेगळी आमिषी दाखवून, ऊसासाठी ब्लॅकमेल करून ही लोकं त्यांना हे करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांची अशी मानसिकता आहे म्हणजे प्रस्थापित लोकांची की ह्या लोकांना एकतर आमिष दाखवायचं किंवा ऊसासाठी ब्लॅकमेल करायचं किंवा इतर गोष्टींसाठी ब्लॅकमेल करायचं आणि मग त्यांच्याकडून मतं घ्यायची. तर अशा प्रकारचं राजकारण न करता आम्ही सर्वसामान्य लोकांना दिलासा देऊन किंवा सर्वसामान्य लोकांना प्रत्येक योजनेचा लाभ देऊन, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन हे निवडणूक लढतो आहे. आणि जे तुम्ही म्हणताय की हे गाव म्हणजे जसं मी पण म्हटलो मागाशी की गाव मागासलेला आहे, तर अशा बाबतीत मागासलेला आहे की आमच्या गावात MIDC आहे, प्रकल्पग्रस्त लोक आहेत म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना जर पुनर्वसन झालेलं एक गाव आमच्या शेजारी आले, मेन पुनर्वसन टेंबूचा पहिला टप्पा आमच्याच गावात आहे. असं असताना आमच्या गावात वाडी वस्त्यावर कुठं स्ट्रीट लाईट नाही, त्यानंतर रस्ते नाहीत, गटारी नाहीत. आमच्या गावात एक साळुंकी वस्ती म्हणून आहे, कनसेमाळा ज्याला म्हटलं जातं, तिथं पोल्ट्रीची एक शेजारी पोल्ट्री आहे आणि त्या पोल्ट्रीच्या माशा एवढ्या आहेत की त्या लोकांची तुम्ही परिस्थिती बघितली तर त्यांना काय सुद्धा म्हणजे नरकयातनासारखे त्यांचं जीवन आहे. व ते त्यांचा अशा संदर्भातील प्रश्न आहे की आम्हाला इथनं एकतर आमचं पुनर्वसन करा, नाहीतर आम्हाला ही पोल्ट्री बंद करा, आमचं कुठेतरी पुनर्वसन करून द्या. पण त्यालासुद्धा कुणीही लक्ष घालाय तयार नाही, कारण त्यांची संख्या कमी आहे आणि संख्याबळ कमी असल्यामुळे कुठल्याही प्रस्थापित व्यक्तीला किंवा लोकप्रतिनिधीला त्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ नाही. आमचा उद्देश आहे की आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतीत येऊ किंवा आम्ही ज्यावेळी त्या ग्रामपंचायतीची पॉवर आमच्याकडे येईल तर त्यावेळी आम्ही हे जे प्रश्न आहेत, जे छोटे प्रश्न आहेत पण त्यांच्यासाठी ते मोठे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आम्ही ग्रामसभेतनं किंवा शासनदरबारी त्याचा पाठपुरावा करून सोडवू शकतो. आणि इथल्या प्रश्नांची जाण असणारा, इथल्या प्रश्नांची माहिती असणाराच माणूस हे करू शकतो. ज्यांना फक्त राज्य करायचं आहे, ज्यांना फक्त सत्ता भोगायचं आहे, त्यांना आमच्या गावाशी, आमच्या गावातल्या प्रश्नांशी काही घेणं देणं. म्हणजे प्रस्थापित लोकांनी केवळ मतांचा उपयोग, गरजेपुरता मतांसाठी उपयोग केलेला आहे, विकासाचा निधी असता काही तुमच्याकडे दिलेला नाही असं तुमचा आरोप आहे. होय, म्हणजे काय जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यावर सुद्धा आता त्या लोकांनी, जसं मग मी तुम्हाला साळुंकी वस्तीवरचं सांगितलं, दुसरा एक साळुंकी मळा म्हणून आहे, तसंसुद्धा रस्ता नाही जायला. म्हणजे त्या लोकांची वर्षानुवर्ष मागणी आहे की आम्हाला आमच्या पोराबाळासनी जायला येत नाही रस्त्यानं. जोशी वस्ती म्हणून आहे, त्या जोशी वस्तीवरनं एक गोसावी वस्ती म्हणून आहे, तिथं एक बालवाडे आणि तिथं त्यांची मुलं बाळ शाळेला जातात. तर मी ज्यावेळी प्रचाराला गेलो त्यावेळी त्या लोकांनी सांगितले की आम्हाला काय नको, आम्ही मागासलेलो आहे पण आम्हाला एवढा रस्ता द्या. म्हणजे त्या रस्त्यांची मागणी त्यांची गेली 10-12 वर्षापासून आहे, पण तो रस्ता करायला सुद्धा साधा फंड मिळाला नाही कुठलाच. आणि कुठल्याही गावातल्या नेत्याला किंवा वरच्या ज्या पुढाऱ्याला वेळ मिळाला नाही की हे बॅकवर्ड्स लोक आहेत किंवा ह्यांना ज्या बेसिक नीड्स आहेत त्यासुद्धा आपण भागवू शकत नाही. आणि त्या जर त्यामुळे त्यांना ज्या बेसिक नीड्स आहेत त्या मिळत नसल्यामुळे त्यांचा कधी विकासच होत नाही. जी काय होतं ती त्यांच्या पुढाऱ्यांच्या दारात, म्हणजे जो त्यांचा कार्यकर्ता आहे किंवा त्यांचा गावातला मोठा व्यक्ती आहे त्याच्या दारात डबल काँक्रीटकरण होईल, डबल पेविंग ब्लॉक बसवले जातील. पण ही जी लोक आहेत म्हणजे ज्यांचा आवाज कुठं बाहेर निघत नाही, सामान्य माणसं, हा सामान्य माणसं, तर ह्या लोकांच्या पर्यंत असा विकास कुठं पोचलेला नाही. आणि माझा उद्देश ग्रामपंचायतच्या माध्यमातून हेच आहे की हा जो विकास आहे तो शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे. मग तिथं जातीचा वगैरे काही संबंध नाही, मग तो गरीब असला किंवा बॅकवर्ड असला तरी त्याच्यापर्यंत जी गोष्ट गेलेली नाही ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोचवायची हा उद्देश आमचा आहे. आत्ता उमेदवारी करत असताना प्रस्थापित पक्षाकडून तुम्हाला ऑफर आल्या का?
हाँ म्हणजे गावातल्या लोकांच्याकडून किंवा तालुका लेवलच्या लोकांच्याकडून मला म्हणत होते ते लोक की तुम्ही आमच्याबरोबर या मग आपण हे करू, पण कसं आहे त्यांच्यात जर मी सामील झालो तर माझे जे उद्देश आहेत म्हणजे तुम्ही माझा जाहीरनामा बघा, स्टॅम्प पेपरवर मी रजिस्टर्ड नोटरी केलेला जाहीरनामा आहे, मला जे उद्देश साध्य करायचे आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मागाशी पोल्ट्रीचा प्रश्न आहे, आता त्यात काय लोकांचे पॉलिटिकल हित म्हणजे हे आहेत, पॉलिटिकल हित त्यांचे जपले जात आहेत त्यात, मग त्यांना जर मी विरोध केला त्या पोल्ट्रीला किंवा त्या ह्याला तर ह्या लोकांना ते आवडणार नाही आणि मग मला त्यांचं सगळं ऐकावं लागेल आणि मग त्या गावातल्या लोकांचा प्रश्न सोडावं लागतील. म्हणजे मी सांगतोय जे करणार आहे ते मी फक्त जर मला कुठलं बंधन नसेल, मला कुठला दबाव नसेल तरच ते करू शकतो, म्हणून मी वेगळं पॅनल केलेलं आहे. अनेक गावचे सरपंच पदाचे उमेदवार त्यांचा जाहीरनामा त्यांना लिहिता येत नाही, जाहीरनामा कळत नाही, कॉपी पेस्ट करून उचलेगिरी करून जाहीरनामा तयार करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर देण्याचं कारण काय? म्हणजे कसं आहे बघा, आता गावातल्या लोकांचं कसं मत असतं, म्हणजे आता आमच्या तर निवडणुकीत कुणी जाहीरनामा पण म्हणजे मी गेले 10 वर्षापासून बघतोय फक्त बॅलेट पेपरचा नमुना दाखवला जातो किंवा कुठं मतदान करायचं ते एक मशीन नाही का ते फिरवली जाते, पण जाहीरनामा मी ही करणार आहे मी ती करणार आहे असं कोणच सांगत नाही, नुसतं फक्त तेच फिरवलं जातं. तर माझ्या म्हणजे मी निवडणूक लढताना फक्त डेव्हलपमेंटसाठीच लढतो आहे, म्हणजे मला विकास करायचा आहे, मला गावासाठी काहीतरी करायचं आहे. माझं गाव म्हणजे माझे असे एक ध्येय आहे की आमचं गाव हे बघायला देशातनं लोक आली पाहिजेत, म्हणजे जसं हिवरे बाजार बघायला देशातनं लोक येतात, बाहेरच्या देशातनं लोक येतात, तर तसं आमचं गाव बघायला शिवाजीनगर देशातनं लोक आले पाहिजे. तर तो उद्देश ठेवून मी जाहीरनामा केला आहे आणि मी जाहीरनामा गेल्या 3 महिन्यापासून करतो आहे, म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून मला लोकांचे प्रश्न माहितच आहेत. माझ्या गावात वाचनालय होतं, माझा वेगवेगळ्या लोकांसाठी लोकांच्या सोबत संपर्क होता, मी वेगवेगळ्या वाडीवस्तीवर जात होतो, त्यामुळं त्या लोकांचे प्रश्न मला माहिती आहेत. आणि मी बऱ्याच योजना शासनाच्या कृषी विभागाच्या योजना असेल, आमच्या गावात कृषी विभाग काय आहे कोणाला माहीत नव्हता, कृषी विभागातनं काय लाभ मिळतात माहीत नव्हतं, पण आज तुम्ही कडेगावच्या कृषी विभागात जावा, गावातले सगळ्यात जास्त लाभार्थी जे असतील ते कृषी विभागाचे शिवाजीनगर गावातले आहेत, कारण मी त्या अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी गावात 2 दिवसाला 3 दिवसाला घेऊनच येत होतो आणि मी त्यांना बंधन केलेलं की तुम्ही कृषी सहाय्यक असाल किंवा काय असाल तर आमच्या गावातून त्या योजनेची पब्लिसिटी करा, त्या योजनेची माहिती द्या, त्यामुळे आमच्या गावाला तिथं योजनांचा लाभ मिळायला लागला. मग अशा अनेक योजना आहेत, तर त्या योजना राबवायसाठी किंवा त्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याच्या योजना मिळाल्या पाहिजेत, सामाजिक न्यायाच्या योजना ज्या आहेत, पंचायत समिती योजना आहेत, त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत. म्हणून आम्ही जाहीरनामा हा तळागाळात घुसून म्हणजे तळागाळातल्या लोकांना प्रत्येक व्यक्तीला बाबा तुमच्या काय समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन जाहीरनामा बनवलेला आहे. आणि त्याच्यामागचा असा उद्देश होता की स्टॅम्प पेपरवर का, तर बघा नोंदणीकृत असेल, आता मी जर उद्या काय करू शकलो नाही तर लोकांच्या हातात एक कागद आहे, त्या कागदावर लोक माझ्यावर केस करू शकतात की बाबा ह्या लोकांना ह्या पोरानं मला चीट केलं की फसवलं आम्हाला, आणि मी जर आलो तर माझ्यावर बंधन राहावं, म्हणजे मी पण त्या इतर लोकांच्यात सामील न व्हावं की बोलाय पुरते फक्त निवडणूक लढली, सांगितलं एवढं करणार तेवढं करणार आणि केलं काहीच नाही. मी ह्या जाहीरनाम्यामुळे मी कायदेशीर प्रक्रियेत स्वतःला अडकून घेतले, जेणेकरून उद्या माझ्यावर दबाव राहावा, मी कुणाकडे पण जाऊन रात ना दिवस धडपडावं की ही काम मी सांगितले तेवढी तरी कामं मला केली पाहिजेत, उद्या माझं मन पलटू नये म्हणून मी तो नोंदणीकृत जाहीरनामा केलेला आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण उभं केलं? हो हो. त्यांचा रिस्पॉन्स काय? माझ्या आईवडिलांनी कधी निवडणूकच लढली नाही, त्यामुळे माझे आईवडील हे सामाजिक कार्यात किंवा गावातल्या प्रत्येक ह्याच्यात सहभागी असतात, म्हणजे माझा जेवढा संपर्क नाही तेवढा माझ्या आईवडिलांचा संपर्क आहे, पण माझे आईवडील जरा कमी शिकलेले आहेत पण त्यांना गावातल्या प्रत्येक गोष्टीची संस्कृतीची गावातल्या भावकीतल्या ह्या सगळ्याची जाण आहे आणि त्यांना तिथं मान सन्मान आहे, त्यामुळं ते त्यांना कधी कोणी उभाच केलं नाही, कधी कोण म्हणायचं आलं नाही की त्यांना तुम्ही उभा राहा, तेव्हा मला इच्छा होती की त्यांनी पण उभा राहावं, कारण बघा पडले बाबासाहेब आंबेडकर पण पडले, बरेच लोक पडलेले आहेत, त्यामुळे पडणं वगैरे नंतरची गोष्ट आहे पण एक उभा तरी राहिलं पाहिजे. आणि माझ्या आईवडिलांनी पण आम्ही भरला आहे त्यांचा अर्ज, ते पण प्रचार करत आहेत, त्यांना बरं वाटतं की बाबा कुणीतरी आम्हाला उभा तर केलं. आज बराच सुशिक्षित जो वर्ग आहे तो राजकारणापासून दूर पडतो आहे,
अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः पुढाकार घेत आहे, आईवडिलांना उभं करताय आणि स्वतः पण उमेदवारी करताय, याचं नेमकं कारण किंवा प्रेरणा काय काय? आता म्हणजे काय होतं, जर आता आमच्या जसं म्हटलं की ब्लॅकमेलिंगचं राजकारण चालू आहे, मग दुसरा कोणाला उमेदवारी द्यायची? म्हणजे मी बऱ्याच लोकांना उमेदवारीसाठीही केलं, पण लोक दबावामुळे तयार होत नाहीत, किंवा मग जर त्यांच्यातनं उमेदवारी केली तर मग तो पार्टीवाला काय म्हणाल, हा पार्टीवाला काय म्हणाल, मग उद्या माझा ऊसच नेला नाही तर काय करायचं, बिलच दिलं नाही तर काय करायचं? त्यामुळं उमेदवारी करायला निपक्ष, म्हणजे जे पक्षातनं उमेदवारी करायला बरेच तयार असतात, निपक्ष ह्याच्यातनं कोण उमेदवारी तयार म्हणजे तयार कोण होत नाही. आणि मी जसं मग अशी तुम्हाला म्हटलं की ग्राम स्वराज्य ही संकल्पनाच अशी आहे की तिथं पक्ष गटतट नाही पाहिजे, आणि म्हणजे मुळातच तसा नाही. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदपासून वर गेला तर प्रत्येक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली जाते, ग्रामपंचायतला नसती. त्यामुळे पक्ष नावाची गोष्ट गावात नसायच पाहिजे, गटतट नसायला पाहिजे. त्यामुळं आम्ही जी ही करतोय, म्हणजे जी आम्ही पॅनल केलेलं आहे ते आईवडील माझे आहेत, पण माझ्याबरोबर जी लोकं आहेत ती सगळ्या जातीतले आहेत, म्हणजे सगळ्या जातीतली, सगळ्या भाऊकीतली, सगळ्या समाजातली, गरीब श्रीमंत व्यापारी सैनिकसुद्धा आहेत काय, म्हणजे जे आमच्या गावात जास्त करून सैनिक किंवा सिक्युरिटी आणि डिफेन्स सर्व्हिसेसमधली लोकं आहेत, तर त्यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. आणि त्या सगळ्यांना विचारात घेऊनच आम्ही हे केलेलं आहे. त्याच्यामागचा उद्देश होता की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे बघा, ग्राम स्वराज्य किंवा ग्रामसभा ही अशी बनती की तिथं सगळ्याला समान संधी मिळती बोलायची, आपलं प्रश्न मांडायची, आपल्या समस्या मांडायची. तर त्यासाठी आम्ही निपक्ष, म्हणजे कुठलाही पक्ष नसावा, कुठल्या पक्षाचं बंधन नसावं. त्यामुळं मला अनेक पक्षांनी सांगितलं की आमच्या पक्षात पैसेसुद्धा द्यायला तयार होत, की तुम्ही हे पैसे घ्या आणि आमच्या पक्षातर्फे इथं स्पॉन्सर्ड ही करा, म्हणजे पॅनल तयार करा. पण आम्ही ते म्हटलं पैसे राहू द्या, आम्ही 10,000 निवडणूक लढू पण चांगली लढू. एका बाजूनं पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे. तुमच्याच तालुक्यात एक गाव आहे विहापूर नावाचं, तिथं 25 लाखाची बोली लावून सरपंचपदाचा उमेदवार निवडला गेला. तुमच्या गावातसुद्धा पैशाचा वापर सुरू आहे, मग अशा स्थितीत तुमचा टिकावं लागणार का या सगळ्यासमोर? आम्ही गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे माझी शिवशक्ती सोशल फाउंडेशन नावाची संस्था आहे, आणि मी गेल्या 10 वर्षापासून गावातल्या जवळजवळ सगळ्या लोकांना लाभ दिला आहे. म्हणजे कृषी विभाग असेल, कृषी विभागाची खातं बी बियाणं औषधाचे वाटपच्या योजना आहे, त्या पीक प्रात्यक्षिक योजना आहे, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना आहे, अशा योजनांचा लाभ प्रत्येक घटकाला शेतकऱ्याला मिळवून दिला आहे. चुकून काही अपवादात्मक लोक राहिलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे कुठलं पद नसताना, मी कुठला सदस्य किंवा काहीच नसताना मी कृषी विभागात जाऊन स्वतः प्रस्ताव बनवून त्या लोकांना, म्हणजे लोकांना आता कसं आहे, गावाकडे लोक काही लोक शिकलेले आहेत, काही लोकांच्याकडे शिक्षण नाही, मग त्यांना प्रस्ताव कसा बनवायचा, काय काय कागद लागतात, तर ती सुद्धा त्यांना माहीत नसतं. मग स्वतः आम्ही बनवून ती लाभ दिलेला आहे. गेल्या 10 वर्षापासून मी काम करतोय. त्याचबरोबर सामाजिक समतोल राखायसाठी, म्हणजे आता काय झाले की समाजात एक वेगवेगळे गटतट किंवा वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत, वेगवेगळ्या विचाराचे, तर तसं न होता सगळ्यांनी एकत्र व्हावं म्हणून मी सामाजिक समतोल राखायसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात महापुरुषांची संयुक्त जयंती, म्हणजे बघा तुम्ही बौद्ध समाजाची लोकं बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची जयंती करतात, धनगर समाजातील लोकं अहिल्यादेवी होळकरांची जयंती करतात, त्यानंतर नवीन राजा उमाजी नायकांची जयंती रामज समाजातली लोकं करतात. तर त्या आमची संकल्पना अशी होती की ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांची जयंती करावी 1 तारखेला, असं मी प्रोग्राम राबवलेत, जेणेकरून सगळी लोकं, म्हणजे मराठ्या शेजारी बौद्ध किंवा धनगर समाजातला रामज समाजातला व्यक्ती एकत्र बसून एकत्र बसावा आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र जयंती करावी, असे अनेक प्रोग्राम मी राबवल्यात. त्याचबरोबर वाचनालय मी चालू केलेलं होतं आणि वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती गावात रुजवण्याचा मी प्रयत्न केला. अशा अनेक सामाजिक कार्यक्रमांच्यामुळं ह्या गावातली लोकं, म्हणजे ज्यांना खरोखर PMEGP CMEGP नावाच्या ज्या योजना आहेत, तर त्या योजनेच्या माध्यमातून मी गावातला उद्योजक घडावा, गावातल्या लोकांनी रोजगार मिळावा किंवा स्वयंरोजगार मिळावा म्हणून त्यांना जी शासकीय अनुदानाची प्रकरणं आहेत तर ती करून दिलेली आहेत. आणि अजून माझा आता काय, मला ग्रामपंचायत ही एक व्यवस्था आहे, म्हणजे जी खेड्यातली व्यवस्था प्रत्येक डिपार्टमेंटबरोबर शासनाच्या टायअप करून व्यवस्थित त्या गावातल्या लाभार्थ्यांना देऊ शकते, म्हणजे जी काही योजनांचा लाभ आहे. आता मला, मी ग्रामपंचायत माझ्याकडे नसल्यामुळे किंवा मी ग्रामपंचायतीत नसल्यामुळे ह्या योजना राबवायला लिमिटेशन्स येतात, म्हणजे
कुठल्या जर बँकेला अप्रोच करायचं म्हणलं तर आपल्याकडे काय पद नाही, काय म्हणजे पॉवर नाही, त्यामुळे बँकेला अप्रोच करताना बऱ्याच अडचणी येतात, मग त्यांचा पहिला विश्वास बसत नाही. तर मी ठरवले की आपण ग्रामपंचायती जर आपल्या हातात आली तर आपण बँकेवर टाईप करून तिची गॅरंटी घ्यायची, जसं शासन गॅरंटी घेते एखाद्या गोष्टीची, तशी आमची ग्रामपंचायत गॅरंटी घेईल आमच्या गावातल्या उद्योजकांची. तर ती व्यवस्था आम्ही तयार करतोय आणि मी लाभार्थी पहिले असे म्हणजे बऱ्याच लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की गावातले जे तरुण लोक आहेत की ज्यांना ज्यांनी मला बघितलं की अनेक योजना मी राबवलेल्या आहेत, तर ती लोकं आम्हाला एकही रुपया न देता स्वतःचं पैसे घालूनच मला मतदान देणार आहेत. आणि अनेक लोकांनी मला डोनेशनसुद्धा दिलं आहे की बाबा जे काय लागणार आहे तुम्हाला, छपाई लागणार आहे किंवा जे काय साहित्य लागणार आहे, तर त्यासाठी आणि पैसे घालण्याचा काय अर्थ नाही. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की मी सुद्धा पैसे घालू शकतो, पण पैसे घातलं तर मग मला भ्रष्टाचार करायला लागेल आणि मला तो करायचा नाही, त्यामुळे मी बिना पैशाची निवडणूक लढतोय. आपल्या गावाला एक राज्यातलं रोल मॉडेल गाव उभं करण्याचं स्वप्न घेऊन प्रमोद मांडवे आज सरपंच पदासाठी उभे आहेत, त्यांना लोकांचा पाठिंबा पण वाढतो आहे. तुम्ही निवडून यावं आणि सरपंच होऊन शिवाजीनगर हे गाव राज्यात आदर्श गाव म्हणून पुढे आणावं, अशा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नमस्कार.